अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत. कोकणात आज हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उद्यापासून पुढील 3 दिवस बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात 11 व 12 तारखेला पुणे येथे व 12 मेला सातारा येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारा व पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा व विदर्भात 12 मेला नांदेड, लातूर, चंद्रपूर व यवतमाळ येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 14 मेपर्यंत उर्वरित बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुणे व परिसरात 10 ते 15 मेपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील. तसेच मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या. धन्यवाद.